नमस्कार मंडळी. आज आपण समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या 11 मूर्ती याविषयी माहिती घेणार आहोत. समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या 11 मूर्ती यांना वारीचे मारुती असेही ओळखले जाते. समाजाला बोलपणाचे महत्व पटवून देण्यासाठी समर्थ रामदासांनी सातारा, कराड आणि कोल्हापूर परिसरात हनुमान मंदिराची स्थापना केली. समर्थांनी मारुती मूर्तीची स्थापना महाराष्ट्रामध्ये कोठे कोठे केली आहे, त्यांच्या स्थापनेसंदर्भात त्यांचे महत्व, त्या मूर्ती कशा प्रकारच्या आहेत याबद्दलची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे. एकंदरीत समर्थ रामदासांनी 11 ठिकाणी मारुतीची स्थापना केली आहे. यामध्ये शहापूर, मसूर, चापळ, शिंगणवाडी, उमरज, माझगाव, बहेबोरगाव, मनपाडळे, पारगाव, 32 शिराळा या ठिकाणी केली आहे. समर्थाने स्थापन केलेले 11 मारुती हे जागृत देवस्थान असेही मानले जाते. आता आपण प्रत्येक मारुतीचे दर्शन तसेच माहिती घेणार आहोत. 11 मारुतीच्या प्रवासाला आम्ही श्री क्षेत्र नरसोबावाडी येथून श्री दत्त महाराजांचे दर्शन घेऊन सुरुवात केली. दत्त मंदिरात दर्शन घेऊन आम्ही 11 मारुतीच्या दर्शनासाठी निघालो. नरसोबावाडीपासून साधारणतः 15 किलोमीटर अंतरावर जयसिंगपूर येथे कोल्हापूर बायपास रोडला एक अतिशय सुंदर गणपती मंदिर आहे. या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या बाहेर गणपतीचे वाहन उंदीर याचे दर्शन सर्वात आधी पाहायला मिळते. मंदिराच्या पायथ्याला दोन्ही बाजूला हत्तीची मूर्ती आहेत. अतिशय सुंदर या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. मंदिराच्या आतमध्ये गणपती मूर्तीची स्थापना केली आहे. हे मंदिर विशेष रचना केली असल्यामुळे पर्यटनाचे ठिकाण बनले आहे. या ठिकाणी लोक दर्शनासाठी नेहमी येतात. यानंतर आम्ही गणपतीचे दर्शन घेऊन श्री क्षेत्र ज्योतिबा या ठिकाणी आलो. ज्योतिबामध्ये पोहोचल्यानंतर सर्वात आधी आपल्याला श्री यमाई मंदिर दिसते. यमाई मंदिरात दर्शन घेऊन आम्ही ज्योतिबा दर्शनासाठी निघालो. ज्योतिबा मंदिरात दर्शन घेऊन आम्ही श्री क्षेत्र पैजारवाडी या ठिकाणी चिले महाराजांच्या दर्शनासाठी निघालो. श्री क्षेत्र पैजारवाडी येथे परमपूज्य चिले महाराज यांची समाधी आहे. चिले महाराज 1985 दरम्यान पैजारवाडी येथे समाधीस्थ झाले. श्री चिले महाराज हे दत्त अवतारी सत्पुरुष होते. त्यांनी अवतार काळात कोल्हापूर, सातारा, नाशिक येथील भक्तांना मार्गदर्शन केले आहे. त्यांची समाधी पैजारवाडी येथे. हे ठिकाण पन्हाळ्याच्या पायथ्याशी कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर आहे. त्यांची कासव या प्राण्यावर विशेष प्रीती होती म्हणून कासवाच्या आकाराचे समाधी मंदिर बांधले आहे. मंदिर अतिशय सुंदर आहे. मंदिरात निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था आहे. मंदिराचे वातावरण अतिशय सुंदर आणि दैवी स्पंदनाने भरलेलं आहे.
पैजारवाडी पासून 11 मारुतीपैकी मान पडळे आणि पारगावची मारुती जवळ आहेत. चला तर मग 11 मारुतीच्या दर्शनासाठी सुरुवात करूया. ज्योतिबाचा डोंगर आणि पन्हाळागड येथून जवळ मानपाडळ हे गाव आहे. ज्योतिबा हे ज्योतिर्लिंग देवस्थान इथून जवळ आहे. अशा पवित्र ठिकाणी मारुती मंदिर असावे या भावनेने समत रामदासांनी मारुती मूर्तीची स्थापना केली असावी. मंदिर परिसरात आपल्याला लहान लहान घरे पाहायला मिळतात. मंदिराच्या खाली हिरवीगार शेती पाहायला मिळते. मंदिराच्या आसपास शेती झाडी आहे. एकंदरीत निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराच्या आतमध्ये 11 मारुतीची माहिती देणारे मोठे फोटो नकाशे लावण्यात आले आहेत. या मूर्तीची स्थापना 1573 रोजी केली आहे. हे मंदिर नदीच्या काठावर बांधलेले आहे. यानंतर आपण जुने पारगाव मारुतीची माहिती घेणार आहोत. मानपाडळीपासून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर जुने पारगाव हे गाव आहे. या ठिकाणी समर्थ रामदासांनी मारुती मूर्तीची स्थापना केली आहे. या मारुतीला पारगावचा मारुती तसेच बाळ मारुती म्हणून ओळखले जाते. या मारुतीची स्थापना 1574 रोजी केली आहे. मंदिर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. मंदिर असे लहान आहे, मात्र आतमध्ये लोक बसतील एवढी जागा आहे. अकरा मूर्तीपैकी सर्वात शेवटी स्थापन केलेले आणि सर्वात लहान मूर्ती ही पारगावची मूर्ती आहे. ही मूर्ती सपाट दगडावर कोरलेली आहे. साधारणतः 1.5 फूट उंचीची आहे. यानंतर आपण शिराळ्यातील वीर मारुतीचे दर्शन घेऊ. सांगली जिल्ह्यातील नागपंचमीच्या दिवशी होणाऱ्या गारुडी आणि नागाच्या खेळासाठी 32 शिराळ हे गाव प्रसिद्ध आहे. अकरा मारुतीपैकी सर्वात सुंदर मंदिर शिराळ्यात आहे. शके 1576 म्हणजे इसवी सन 1655 साली समर्थ रामदासांनी इथे मारुती मूर्तीची स्थापना केली.
7 फूट उंच चुन्यात बनवलेली मारुतीची मूर्ती उत्तर दिशेला तोंड करून आहे. मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी आहे. मंदिर परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. यानंतर आपण 11 मारुतीपैकी अतिशय निसर्गरम्य आणि आपण प्रवास करून थकल्यावर जिथे क्षणभर विश्रांती घेऊ शकतो ते ठिकाण म्हणजे रामलिंग बेट या ठिकाणी जाणार आहोत. बहे बोरगाव हे सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात कृष्णा नदीच्या काठी बोरगाव जवळ आहे, म्हणून त्याचा उल्लेख बहे बोरगाव असे केला जातो. बहे येथील नदीच्या प्रवाहात एक बेट आहे. या बेटाला रामलिंग बेट म्हणून ओळखले जाते. या बेटावर जाण्यासाठी आपल्याला पुलावरून खाली यावे लागते. नदीतून मंदिराकडे जाण्यासाठी लहान पुलावरून जावे लागते. साधारणतः 1/2 किलोमीटर आपल्याला चालत जावे लागते. अरुंद पुलावर चालत जात असताना पाण्याचा खळखळाट ऐकू येतो. पुलाच्या दोन्ही बाजूला दगडी बांधकाम केले आहे. थोड्या अंतरावर चालत गेल्यावर आपल्याला बाग दिसते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाग तयार केली आहे. हिरवीगार बाग अतिशय सुंदर दिसते. मंदिराच्या पायथ्याला खाऊची दुकाने सुद्धा आहेत. मंदिराचे बांधकाम दगडामध्ये केले आहे. सुरुवातीला मंदिराची मोठी कमान दिसते. या बेटाचे वातावरण अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे. मंदिर परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. राम मंदिर आहे. राम मंदिराच्या समोर शिवलिंग आहे. मारुती मंदिराच्या शेजारी गणपती मंदिर देखील आहे.
राम मंदिराच्या पाठीमागे मारुती मूर्तीची स्थापना केली आहे. समर्थांनी या मूर्तीची स्थापना 1573 इसवी सन 1652 मध्ये केली आहे. बहे बोरगाव हे प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र सुद्धा आहे. यानंतर शहापूरच्या मारुतीचे दर्शन घेऊया. कराड मसूर पासून 15 किलोमीटर अंतरावर शहापूर हे गाव आहे. इथून फक्त 1 किलोमीटर अंतरावर आतमध्ये मारुती मंदिर आहे. या मारुतीची स्थापना शके 1566 म्हणजे सन 1645 साली झाली आहे. या मारुतीला चुन्याचा मारुती असेही म्हणतात. हे मंदिर गावाच्या टोकाला नदी किनाऱ्यावर बांधलेले आहे. या मंदिरा संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया येथील सेवेकर यांच्याकडून. बोला. इथं रामदासस्वामी यांच्या भिक्षेला येत होते. भिक्षेला आल्यानंतर तिथं सतीबाई जे होत्या त्या काय बोलायच्या, तुम्ही आमच्यापाशी राहा. तर ते म्हणाले मला काही राहता येणार नाही, मला 10 ठिकाणी मारुती अधिष्ठापन करायचे, मी तुला इथून मारुती करून देतो म्हटल्यानंतर श्रीराम जयराम म्हटलेलं आमच्या त्या नातलगांना आवडत नव्हतं सासूबाई. आणि ते रामनामाचा जप कर म्हणाले. तर ती काय म्हणाली, मी तसा करणार. त्यांनी त्यांच्या मार्गाला विजापूरला अटक करून टाकली, त्यांना सोडवून आणलं. आणि सोडवून आणल्यानंतर त्या म्हणाल्या की मी आता रामनामाचा जप करते. मग त्यांनी काय सांगितलं, मी माझ्या थोडी मूर्ती आहे, तुला मूर्ती देतो. आणि ही मूर्ती चाकळला गेल्याशिवाय तिथून उत्सव चालू होणार नाही. हा मार तुम्हाला देतो, राहिलेली 10 मूर्ती मी आता दुसरे स्थापन करणार आहे. मग त्या म्हणाल्या, मारुती मला नको आहे, मला समर्थ रामदास स्वामीच पाहिजे. ते म्हणाले, माझं रूपच मी त्याच्यात घालतो. आणि 11 मारुतीतला पहिला मारुती हा मानाचा जातो. वाळू हा मारुती वाळू गाईचं शेड आणि चुना असं समज झाले. सगळं हे कालवलं आणि त्याची मूर्ती आम्हालाही तयार करून दिली असं त्या सतीबाईंना सांगितलं. की त्याला 10 का 11 करता येत नाही. त्यांनी हा 1 मारुती जरी केला तरी 11 पहिलाच शहापूर नंतर मसूरचे मारुतीचे दर्शन आपण घेऊ. शहापूर पासून 2-3 किलोमीटर अंतरावर मसूर हे गाव आहे. या मारुतीला मसूरचा मारुती असे ओळखले जाते. या मारुतीची स्थापना शके 1567 इसवी सन 1646 मध्ये झाली आहे. ही मूर्ती चुन्याची आहे. मूर्तीची उंची सुमारे 5 फूट आहे. मूर्ती पूर्व दिशेस तोंड करून आहे. समर्थांच्या 11 मारुतीपैकी सर्वात सुंदर अशी ही मूर्ती आहे. यानंतर आपण उंबरच्या मारुतीचे दर्शन घेऊ. उंबरज हे मसूर पासून पश्चिमेस 4 किलोमीटर अंतरावर आहे. उंबरज व मसूर यांच्यामधून कृष्णा नदी वाहते. उंबरज येथील मारुतीची स्थापना शके 1571 म्हणजे इसवी सन 1650 मध्ये झाली आहे. या मूर्तीच्या स्थापनेनंतर समर्थांनी सतत 13 दिवस या ठिकाणी कीर्तन केले होते. या मूर्तीची उंची 6 फूट आहे. या मारुतीला उंबरजचा मारुती तसेच मठातील मारुती म्हणूनही ओळखले जाते.
यानंतर आपण माझगावच्या मारुतीचे दर्शन घेऊ. जाफळहून उमरजकडे जाताना 3 किलोमीटर अंतरावर माझगाव आहे. समर्थ रामदासांनी गावाच्या विशीवर एक घोड्याच्या आकाराच्या दगडावर मारुतीची मूर्ती कोरून घेतली आहे. या मारुतीची स्थापना 1571 म्हणजे इ.स. 1600 मध्ये झाली आहे. समर्थांनी मारुतीची मूर्तीची स्थापना उत्सव पर्व करून तिथे देऊळही उभे केले. या मारुतीला माझगावचा मारुती या नावाने ओळखले जाते. तर यानंतरचा पुढचा मारुती चाफळचा दास मारुती आपण पाहूया. आता आपण चाफळमधील दास मारुतीची माहिती घेणार आहोत. आता आपण चाफळमधील राम मंदिर या ठिकाणी आलो आहोत. राम मंदिराचे परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे. समर्थ रामदासांनी राम मंदिराच्या पाठीमागे दास मारुती आणि राम मंदिरच्या समोर वीर मारुतीची स्थापना केली आहे. दास मारुतीची स्थापना शके 1570 मध्ये झाली आहे. समर्थांनी हे मंदिर दगडी बांधकाम करून त्यात मारुती मूर्तीची स्थापना केली आहे. राम मंदिरच्या जवळ आपल्याला समर्थकालीन ध्यान मंदिर पाहायला मिळते. या ध्यान मंदिरात एक लहान गुहा आहे. या गुहेमध्ये समर्थ रामदास ध्यानासाठी बसत होते. या गुहेमध्ये जेमतेम 2 माणसे बसतील एवढी जागा आहे. दास मारुती नंतर आपण राम मंदिर समोरील वीर मारुतीची माहिती घेणार आहोत. चाफळ मधील या मारुतीला वीर मारुती म्हणून ओळखले जाते. या मारुतीची स्थापना शके 1570 मध्ये झाली आहे. हे मारुती मंदिर समर्थांनी अगदी राम मंदिराच्या समोरासमोर बांधले आहे. आता सुद्धा हे मंदिर समर्थकालीन जसे होते त्याच स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आपण शिंगणवाडी मारुतीची माहिती घेणार आहोत. चाफळपासून थोड्या अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे. या टेकडीवर समर्थांनी मारुती मूर्तीची स्थापना शके 1571 म्हणजे 1650 मध्ये केली. शिंगणवाडीच्या टेकडीवरील या मारुतीला खडीचा मारुती तसेच बाल मारुती म्हणून ओळखले जाते. या मंदिराला सभा मंडप नाही, आजूबाजूला दाट झाडे आहेत. या टेकडीवरून निसर्गाचे अतिशय सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळते. शिंगणवाडीच्या मारुती दर्शनानंतर आपला हा 11 मारुतीचा प्रवास इथे पूर्ण झाला आहे. हा प्रवास तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. Thank you.